15 दिवसात 1 कोटी घराचं संरक्षण झालं ही फार मोठी गोष्ट आहे. दुसरं, आयोगाचे सदस्य काही काढले गेले, पळाले गेले, त्यांच्यावर मोठा दबाव आहे असं खाजगीर बोललं जातं. त्यांच्यावर दबाव टाकून हा अहवाल केला करून घेतला गेला. नाही नाही, त्याला कामच काय. एखाद्याला एखादी गोष्ट मिळाली की त्याला कामच ते खोटं कसं केलं काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणते, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणते. काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायची सवय. आता जसं आम्ही आत्ता काय केलं, आता सांगू पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं. आता आरड्या याला मग छत्रपतीचे गणी मी काय म्हणते. एखाद्यानं दिलं जर हमेशाच पाणी येत असलं, शेतकरी जर अडवणूक होत असली जायची गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्यांनी मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे पाचही बाजूनच होईल तर मराठ्यांच्याच लेकराचा फायदा होईल हेही त्यांना सहन होत नाही. त्याला आम्ही काय करावं? नाही, म्हणूनच मी आता एक शब्द वापरला, कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजेत, हुशारी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समितीला पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठेवलेलं आहे. खरं कारण त्याचं ते सुद्धा आहे. उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50% आत. कसला पठ्ठे आणला तरी होऊ शकत नाही. मग ह्यो बाहेरच जाणार आहे आणि ते पुन्हा जर तीच खेळ झाला, त्याची हिअरिंग कशात होती हे बी महत्त्वाचं आहे. पुढं चालून ओपन कोर्टात झाली तर मग नाही दगा फाटका होणार. परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटोळं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे, तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठे लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठे आहेत हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे. मी शहानुकुळी ब्यानुकुळी कवर आता तू हे करतो कशाला? सगळे शहानुकुळी तिथं कोण कच्चं आहे, कोण कच्चं आहे नाही तिथं मराठे कोणाचे, सगळ्याचे मनगटात जोरच आहे. उगं काहीतरी सांगायचं, पिढ्यानं पार लेकरांचे हाली हाल झाले, आणखीन डोळ्यात एकता हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला भरमसाठ रे. तुम्हाला काय तुमचं पेटून दिलं तर 1.5 वर्ष जळत. आमच्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांच्या लोकांचे लय हाल आहेत. हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आहे. आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबाला करावीच लागणार.